जिल्ह्यातल्या विक्रमी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणारी शहरातील पहिली अमृत महोत्सवी श्रीराम सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजश्री अजित देसाई तर व्हाईस चेअरमनपदी अरुण भंभीरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडसभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डी एस चौगुले होत्या. चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे सौ राजश्री अजित देसाई आणि अरुण भंभीरे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डी एस चौगुले यांनी दिल्यानंतर फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली. यावेळी सोसायटीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती डी एस चौगुले, नवनिर्वाचित चेअरमन राजश्री देसाई आणि व्हाईस चेअरमन अरुण भंभीरे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कोरुंदवाड इथल्या श्रीराम विकास सेवा सोसायटीचे संचालक मंडळाचे पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली असून गुरुवारी संस्थेच्या सभागृहांमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांनी संस्थेविषयी आपली मनोगत व्यक्त केली आणि येणाऱ्या काळात संस्थेची प्रगती व्हावी अशा आशा व्यक्त केल्या. याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगरसेवक फारुख जमादार, आनंदराव पाटील, रामभाऊ मोहिते, आनंद पवार, संजय तोडकर, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत तोडकर, संजय बिडकर, गोपाल चव्हाण, प्रकाश पाटील, विजय उगळे, वसंत निकम, संजय सावगावे, अश्फाक हुक्किरे, सुशीला मोहिते, अण्णासो जामदार, राजेंद्र देसाई, इतर महिला नेत्या सौ योगिनी पाटील, भगवान गवळी, दिलीप बनगर, शाही रावळे, आदिनाथ बभिरे, अजित देसाई यांच्यासह सभासद उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. अशी परिस्थिती असते बऱ्याच वेळेला संस्थांमध्ये गेल्यानंतर, चेअरमन निवडीला गेल्यानंतर, की महिला उपस्थितही नसतात, त्यांची घरी जाऊन सही घेऊन आम्ही आणून देतो वगैरे असं. आणि तुम्ही चेअरमन पद एका महिलेला दिलेलं आहे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता सहकारामध्ये बऱ्याच आता अवस्था तशी बघितली तर चांगली नाही. अशा परिस्थितीत संस्था अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही चालवलेली आहे. आणि नवीन संचालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचं अभिनंदन आणि संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देते. अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्वीकडचं नाव मिळवलेलं आहे, त्याच्यापेक्षाही नाव जास्त आम्ही मिळवून देऊ. आणि तुम्ही जो काय आमच्या मंडळींना जो चेअरमन पदाचा जो पदभार दिलेला आहे त्याचा योग्य न्याय देण्याचं काम आम्ही स्वतः चेअरमन असू देत बाकी सर्व संचालकांना घेऊन करू आणि तुमची निवड सार्थ ठरू. आपण सर्वजण इथं आलात आणि आमच्या सोसायटीवर प्रेम दाखवलात, असंच प्रेम तुम्ही इथून पुढे दाखवा. सर्व छायाचित्रकार, पत्रकार यांचं मी पुनश्च आभार मानतो.